स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये। तर या आधील दोन व्हिडिओमध्ये आपण ऑप्शन ट्रेडिंगच्या दोन सेफे स्ट्रॅटेजी बघितल्या, त्यापैकी पहिली म्हणजे बुल कॉल स्प्रेड आणि दुसरी म्हणजे बियर पुट स्प्रेड। तर दोन्ही तुम्हाला कळले असणार। तर आज आपण तिसरी स्ट्रॅटेजी बघणार आहे, त्याला म्हणतात बटरफ्लाय। तर ॲक्च्युली बटरफ्लाय या स्ट्रॅटेजीचं नाव यामुळे पडलं की जे थोडी थोडी बटरफ्लाय सारखी दिसते। तर ॲक्च्युली हे पण एक एकदम सेफेस्ट स्ट्रॅटेजी आहे ऑप्शन ट्रेडिंगची, बट हे इम्प्लिमेंट कधी करावी की ज्या वेळेस तुम्ही एकदम शुअर आहे की निफ्टी आता 18,000 क्लोजिंग देणार या वीकच्या एक्सपायरीला, किंवा बँक निफ्टी 43,000 जवळपास क्लोज होणार या वीकली एक्सपायरीला, तरच तुम्ही हे स्ट्रॅटेजी इम्प्लिमेंट करावी। म्हणजे की तुमची स्पॉट प्राईस फिक्स असली पाहिजे की या वीकली एक्सपायरीला निफ्टी किंवा बँक निफ्टी याच स्पॉट प्राईजला एक्सपायरी देणार, तेव्हाच तुम्ही हे स्ट्रॅटेजी इम्प्लिमेंट करावी। तर आता स्ट्रॅटेजी कशी आहे पहिले तर बघून घेऊया। तर स्ट्रॅटेजीमध्ये तुम्हाला दोन कॉल सेल करावे लागतात आणि दोन कॉल बाय करावे लागतात। तर आता हे आपण करंट वीकमध्ये चेक करूया, त्यामुळे 5 जानेवारी करतो। तर हे बघा, तुम्ही निफ्टीची स्पॉट प्राईस चालू आहे 18,232। तर आता मी एक्सपेक्ट करत आहे की निफ्टी 18,000 क्लोज होणार, 18,000 या वीकली एक्सपायरी देणार, म्हणजे या वीकली एक्सपायरी 18,000 होणार। तर आता मी 18,000 काय करणार, कॉल दोन क्वांटिटी कॉलच्या दोन लॉट कॉलचे सेल करणार। हे बघा, दोन लॉट सेल केले आणि त्याच्या वर 100 पॉईंट्स वर म्हणजे 18,100 एक कॉल बाय करणार आणि त्याच्या 100 पॉईंट्स खाली म्हणजे 17,900 एक कॉल बाय करणार। तर आता समजलं ना तुम्हाला, 18,000 वीकली एक्सपायरी होणार असं मी शुअर आहे, असं म्हणजे आता सध्या तुम्ही सपोज करा मी शुअर आहे तर 18,000 वीकली एक्सपायरी होणार, तर मी 18,000 दोन लॉट सेल केले आणि 17,900 एक लॉट बाय केला आणि 18,100 एक लॉट बाय केला, चारी पण लॉट सीईचेच होते। तर आता हे तुम्ही खाली बघू शकता, यामध्ये सध्या तर हे आपल्याला, अरे सॉरी सॉरी, हे दोन दोन लॉट झाले, एक मिनिट, सॉरी परत एक, तर हे बघू शकतात। आता हे थोडं एक बटरफ्लाय सारखं पॅटर्न म्हणतात त्याला, म्हणून बटरफ्लाय नाव पडलंय। तर तुम्ही बघू शकता, जर आपलं रिझम्पशन एकदम परफेक्ट निघालं, म्हणजे 17,900 आणि 18,100 मधातच एक्सपायरी झाली या वीकली एक्सपायरी, तर आपल्याला बघा 4,888 प्रॉफिट होणार। आणि आपलं प्रिडिक्शन चुकलं म्हणजे नाही झाली, तर मॅक्झिमम लॉस आपल्याला 112 होणार। म्हणजे बघा किती चांगली रिस्क रिवॉर्ड रेशिओवाली स्ट्रॅटेजी आहे, 1:43 म्हणून। बट यामध्ये प्रॉब्लेम काय होती की हा जे तुम्हाला दिसत आहे मॅक्झिमम प्रॉफिट आणि मॅक्झिमम लॉस, हे वीकली एक्सपायरीसाठी असते। तर आता तुम्हाला MTM कधी कधी तर 4,000 MTM लॉस सुद्धा दिसू शकते, मग काय, आता तो लॉस झाला बट तुम्हाला वीकली एक्सपायरी लोक थांबावं लागते। म्हणजे आता इम्प्लिमेंट केली तर 5 जानेवारीपर्यंत पूर्ण वाट पाहावी लागणार तुम्हाला। आणि याचा अर्थ असा नाही की 112 लॉस होणार, यांचं हे कसं कॅल्क्युलेट करतात ते मलाही अजून परफेक्टली कळलं नाही, पण तुम्ही मॅक्झिमम प्रॉफिट बघून या स्ट्रॅटेजीत एंटर करा असं मी तुम्हाला सजेस्ट नाही करणार, कारण की तुम्ही प्रोबॅबिलिटी ऑफ प्रॉफिट बघू शकता फक्त 20% आहे आणि 80% लॉसची प्रोबॅबिलिटी आहे, म्हणून मी हे सजेस्ट नाही करणार। बट इथे तुम्ही बघू शकता मॅक्झिमम लॉस झाला तर 112 होणार आहे तुम्हाला आणि प्रॉफिट 4,888 अशी आहे बटरफ्लाय स्ट्रॅटेजी। हे आपण आता बँक निफ्टीत इम्प्लिमेंट करू। हे बघा, बँक निफ्टी मी एक्सपेक्ट करत आहे की 43,000 एक्सपायरी वीकली होऊ शकते। आता याच्यात एक्सपेक्टेशन चालत नाही, मी शुअर आहे की 43,000 एक्सपायरी होणार। तर मी दोन सेल करते कॉल आणि 43,100 एक कॉल बाय आणि 42,900 एक कॉल बाय। हे बघा,
आणि याच्यात सुद्धा तुम्ही पहिले हे बघा बरं, प्रोबॅबिलिटी 9% आहे याच्यात सुद्धा. तर पण झाला आणि 42,900 आणि 43,087 मधात जर झाली खरंच एक्सपायरी माझ्या अंदाजानुसार, तर मला मॅक्झिमम प्रॉफिट 2,175 होणार. आणि जर चुकलो माझं, म्हणजे माझं प्रिझम्पशन चुकलं, तरी पण मला मॅक्झिमम लॉस 325 रुपयेच होणार. बट प्रोबॅबिलिटी ऑफ लॉस जास्त आहे, 91% प्रोबॅबिलिटी आहे की लॉस होणार. म्हणून मी तुम्हाला आत्ता पण सांगत आहे की हे स्ट्रॅटेजी कधी इम्प्लिमेंट करावी, की जेव्हा तुम्ही शुअर शॉर्ट आहे की यावेळेस हे विकली एक्सपायरी या स्पॉट प्राईजला होणार, तर त्या तेव्हाच तुम्ही हे इम्प्लिमेंट करायला हवी. तर तुम्ही बघितलं असणार की काही नाही, तुम्ही सपोज आता एक स्पॉट प्राईस ठरवायची की या हे विकली एक्सपायरी त्या स्पॉट प्राईजला होणार. जसं आता मी 43,000 ठरवलं, तर तुम्ही 42,000 44,000 काही पण ठरवा आणि त्याचे 2 लॉट सेल करा, कॉल असो की पुट असो. म्हणजे जर तुम्ही बिअरिश साईडला असणार तर तुम्ही कॉल सेल करसान, आणि बुलिश साईडला असणार तर पुट. थांबा, आता एक पुटचं एक्झाम्पल देऊ. तर आता मी एक्सपेक्ट करताय, सपोज आपण याला एकदा चेंज करून बघूया, कॉलला पुट करू. हे बघा, बघितलं तू, तरी सुद्धा सेमच आहे ते. बट यामध्ये मॅक्झिमम लॉस कमी झाला आणि प्रोबॅबिलिटी 1% वाढली, हे बघा तू. तर अशी आहे स्ट्रॅटेजी, आणि याला मार्जिन सुद्धा खूप कमी लागते. बघा, 43,500 फक्त इतकीच मार्जिन लागते. म्हणजे यामध्ये आपण 2 लॉट सेल सुद्धा करतात तरी मार्जिन कमी लागत आहे, कारण की हे जे आहे आपली पोझिशन, 2 बाय सुद्धा करतोय आपण पुढचे. तर अशा प्रकारे आहे बटरफ्लाय स्ट्रॅटेजी. व्हिडिओ आवडला असणार तर लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद, आणि लवकरात लवकर चौथी स्ट्रॅटेजी सुद्धा आणणार.